मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीतील बीजगणितमध्ये जे पहिलं प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्यातील सराव संच 1.3 मधील काही उदाहरणं सोडवणार आहोत। सराव संच 1.3 मधील क्रेमरच्या पद्धतीने आपण ही समीकरणे सोडवणार आहोत। क्रेमरची पद्धत म्हणजेच निश्चयक पद्धत, डिटर्मिनंट पद्धत, त्या पद्धतीचा अवलंब आपण ही गणित सोडवताना करणार आहोत। चला तर सोडवूया। दोन समीकरण आपल्याकडे दिलेले आहेत बघा, 3x - 4y = 10 हे आपलं पहिलं समीकरण आहे। तसंच 4x + 3y = 5 हे आपलं दुसरं समीकरण आहे। आता येथे आपल्याला बघा, पहिल्या समीकरणातील ए बी आणि सी आणि दुसऱ्या समीकरणामध्ये ए बी आणि सी आपल्याला इथे लिहायचे आहेत। ए बी सी लिहिताना आपल्याला त्या चलाचे जे सहगुणक आहेत ते लिहावे लागतील। म्हणजे पहिल्या समीकरणामध्ये म्हणजे आपण बघूया इकडे, येथे ए वन ची किंमत काय आहे, पहिल्या समीकरणात एकचा सहगुणक काय आहे 3, बी वन ची किंमत काय आहे दुसऱ्या चलाचा सहगुणक काय आहे -4, आणि सी वन ची किंमत किती आहे 10। तर ए टू ची किंमत किती आहे दुसऱ्या समीकरणातील एक्सचा सहगुणक आहे 4, बी टू ची किंमत किती आहे 3, आणि सी टू ची किंमत आहे 5। चला तर आपण आता डिटर्मिनंट काढूया। म्हणून पहिला डी जर का आपल्याला काढायचा असेल तर साधारण त्याचा पद्धत घेऊया, ए वन बी वन आणि ए टू बी टू। म्हणजेच काय होणार बघा, ए वन काय आहे 3 आणि ए टू काय आहे 4, बी वन काय आहे -4 आणि बी टू आहे 3। येथे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे, म्हणजेच काय होणार 3ला ह्या 3ने गुणलं 3 × 3 धन ऋण सॉरी वजाबाकी आणि -4 × 4। 3 × 3 काय होणार 9, वजा 4ने 4ला गुणलं 16, 9 × 9 झाले 16, बरोबर काय आली किंमत 25। ओके, पुढे जाऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, डीएक्स। ओके, डीएक्स काढताना आपण काय, आता सी ची इकडे आपण व्हॅल्यू घेणार आहोत, सी वन सी टू आणि बी वन बी टू किमती ठेवूया। सी वन काय आहे तर 10 आणि सी टू आहे 5, बी वन आहे -4 आणि बी टू आहे 3। यांचे आपण गुणाकार करूया, तिरकस गुणाकार काय होईल, 10ला आपण 3ने गुणणार आहोत वजा, पर तिकडे -4 आहेत आणि 2 × 4 आपण कितीने गुणणार आहोत 5, 10 × 3 = 30 वजा 4 × 5 -20 बरोबर 30, ऋण झाले 20 बरोबर किंमत आलेली आहे 50। आता डीएक्स आपण काढलं आहे तर डीवाय काढूया। डीवाय पुन्हा आता काय लक्षात घेणार आहोत, ए वन ए टू सी वन सी टू। बघा, ही मेथड तुम्हाला, ही पद्धत तुम्हाला लक्षात आली पाहिजे की डी काढताना आपल्याला काय घ्यायचं आहे, डी एक्स काढताना काय घ्यायचं आहे आणि डी वाय काढताना काय घ्यायचं आहे। किमती ठेवूया, ए वन आहे 3
ए टू आहे 4, नंतर सी वन आहे 10 आणि सी टू आहे 3, सॉरी सी टू आहे 5। तिरकस गुणाकार करूया, 3 × 5 − 10 × 4, 3×5 = 15 − 10 = 40, किती येणार गुणाकार, 15 × 40 = 25। आता आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटलेली आहे, डी एक्स ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि डी वाय ची देखील व्हॅल्यू भेटलेली आहे। आता क्रेमर पद्धतीनुसार क्रेमरची पद्धत काय म्हणते, एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर काय, डी वाय भागिले डी, हे काय आहे सूत्र आहे। म्हणून एक्सची व्हॅल्यू कडे एक्स बरोबर डी एक्स किती आले आपलं 50 · d किती आहे 25, म्हणजेच काय आलं 25 × 50, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 2, वाय ची व्हॅल्यू काढूया वाय बरोबर डी वाय किती आहे 25, छेद डी म्हणजेच 25, 25 ला 25 ने भागला काय येणार 1, म्हणून काय 2 आणि 1 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची पल आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।